महाराष्ट्र हे त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थान करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सर्व जिल्ह्यामधून संबंधितांना औरंगाबाद येथे सुनावणीसाठी यावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत होती, पण आता त्रिसदस्यीय न्यायाधिकरणाच्या स्थापनामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. त्रिसदस्यीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाने धार्मिक कार्यासाठी असणाऱ्या जमिनीचा गैरवापर होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. वफ मालमत्तेचे दुसरे सर्वेक्षण पुणे आणि परभणी जिल्ह्यात करण्यात येत असून या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रत्यक्ष अनुभव व निष्कर्षाच्या आधारे उर्वरित भागातील सर्वेक्षण केले जाईल. या मालमत्तेच्या सुरक्षितेसाठी व त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी वफ मालमत्तेचे जमावबंदी आयुक्तामार्फत सर्वेक्षण करून सुरू आहे. वफ मालमत्त्यामध्ये मशिदी, दरगाह, कब्रस्तान, अनाथालय व इत्यादी संस्थांची संलग्न स्थावर मालमत्ता व मशरतुल खिदमत इमाम जमिनीचा समावेश असेल. वफ मिळकतीची माहिती वफ मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ इंडिया या केंद्र शासनाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीत नोंदविलेली जाणार आहे. सर्व संबंधित वफ मालमत्तांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि अभिलेखांची प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत सांगितले. दुसऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व जिल्हा यांचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी व त्यांच्या संबंधित जिल्ह्यांसाठी औकाफचे अतिरिक्त सर्वेक्षण आयुक्त म्हणून व तालुक्याचे तहसीलदार यांची संबंधित तालुक्यांसाठी सहाय्यक सर्वेक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सन 1997 ते 2002 या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणामध्ये 1 जानेवारी 1996 रोजी अस्तित्वात असलेल्या वफाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये 1 जानेवारी 1996 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीत अस्तित्वात आलेल्या वफ संस्था आणि 31 डिसेंबर 2015 रोजी अस्तित्वात आलेल्या तथापि आधीच्या सर्वेक्षणात समाविष्ट न झालेल्या सर्व वफ मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी दिली. ही माहिती यवतमाळ येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.